शिष्यवृत्ती देण्याची परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी 370 मुलींना शिष्यवृत्ती दिली. मुलींना त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यास मदत करणे आणि त्यांना शिक्षित करणे हा यामागील उद्देश आहे. दुर्बल आर्थिक स्थितीमुळे बऱ्याचशा हुशार मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत, परंतु लीला पुणावाला फाउंडेशनने अशा मुलींचे शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार केले आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या लीला पुणावाला फाउंडेशन UGPG स्कॉलरशिप अवॉर्ड फंक्शन मध्ये पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या गरजू आणि हुशार मुलींना शिष्यवृत्ती दिली गेली. SG बर्वे हॉल अल्पबचत भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या 22 वर्षाच्या कार्यकाळामध्ये फाउंडेशनने आजत गायत कितीतरी मुलींना शिक्षणासाठी मदत करून त्यांना सक्षम बनविले आहे. यावर्षी झालेल्या 3 शिष्यवृत्ती सोहळ्यांमध्ये 702 मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली, ज्यामध्ये डिप्लोमा इन इंजिनिअरिंग 41, बॅचलर इन इंजिनिअरिंग 113, डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंग 215, नर्सिंग 110, फार्मसी 63, सायन्स 76 आणि पदव्युत्तर पदवीच्या 111 मुलींचा समावेश आहे. देखो, आज जो फंक्शन हुई है, हमने सिर्फ डिप्लोमा टू इंजीनियरिंग की एक ही कैटेगरी को दी है, 215 गर्ल्स. और हमारी 4 नवंबर को और 2 फंक्शन हुई थी, जिधर हमने 4 ग्रेजुएट इंजीनियरिंग, पोस्ट ग्रेजुएशन, नर्सिंग, वो सब स्कॉलरशिप दी थी. सब मिला के 750 लड़कियों को ये बरस यहाँ स्कॉलरशिप मिली है, खाली UGPG के लिए. उसके पहले हमने स्कूल को ऑलरेडी 365 दी थी जुलाई में. तो ये पूरा प्रोग्राम जो अपना पुणे डिस्ट्रिक्ट में है वो स्कूल का है और अंडर ग्रेजुएशन और पोस्ट ग्रेजुएशन का है. टोटल मिला के कुल हमने 1100 लड़की को यहाँ दिए. अभी कल हम जा रहे हैं वर्धा में, वहाँ भी हमारी स्कॉलरशिप होती है. एंड ऑल्सो अपन अमरावती में भी करते हैं. हे दोघे डिस्ट्रिक्ट, अमरावती, वर्धा आणि पुणे, आमचे 3 डिस्ट्रिक्ट आहेत. आम्ही जेव्हा सुरू केली स्कॉलरशिप 1996 तेव्हा आम्ही नुसतं 20 मुलींची स्कॉलरशिप स्टार्ट केली होती आणि ओनली पोस्ट ग्रॅज्युएशन. आता आम्ही इतके कॅटेगरी देतो आहे आणि नुसते पुणे मे देत होतं. आता पुणे डिस्ट्रिक्ट, वर्धा डिस्ट्रिक्ट, अमरावती डिस्ट्रिक्ट सगळे मिळून ह्या वर्षी 1500 स्कॉलरशिप. मी जेव्हा सुरू केला ते माझा फंडिंग होता 20 मुलींसाठी. आता आम्ही 1500 मुलींना देतो, म्हणजे आम्ही तर देऊ शकत नाही, तर आम्हाला पार्टनर्स पाहिजे. जसे पार्टनर्स मिळणार तसे आम्ही करणार आहे. कधी पार्टनर्स नाही भेटले, कधी इंडस्ट्रीचं बिझनेसचं वर्ल्ड ते CSR नाही जमलं, प्रॉफिट नाही झाली, तर ते रिड्यूस करतात. तर मला तसंच करायला लागणार. मी आता असं सांगू नाही शकते की हो आम्ही ग्रो कर, एफर्ट विल ऑलवेज बी देअर टू ग्रो. माझं नाव स्वप्नाली सायकर आहे आणि हे माझं फर्स्ट इयर आहे की जे मला स्कॉलरशिप परस्यू करतायत. आणि पहिल्यांदा इंटरव्ह्यू त्यांनी आमच्याकडनं इंटरव्ह्यू वगैरे घेतला, आमची इन्फॉर्मेशन घेतली आणि त्याच्यानंतर आज आमचा अवॉर्ड सेरेमनी आहे आणि ते आम्हाला स्कॉलरशिपसाठी हेल्प करतात. आणि ते असे बरेच भरपूर जणांना म्हणजे स्कॉलरशिपसाठी, ज्या खरंच गरजू मुली आहेत, गरजू विद्यार्थी आहेत, त्यांच्यात मेरिट आहेत, क्वालिफिकेशन्स आहेत, त्यांना ते खरंच खूप चांगली मदत करतात आणि आमच्यासाठी एक खूप चांगला नवीन प्लॅटफॉर्म ते क्रिएट करतात. थँक्यू.